नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ही बेलवाद बनवणार आहोत। बेलवाद बनवण्यासाठी आपण इथे घरचा कापूस घेतलेला आहे, हा आपण साफ करून घेतलेला आहे। या कापसापासून आपल्याला पाचपदरीसाठी बनवतात त्याचप्रमाणे धागा बनवून घ्यायचा आहे। पाचपदरी वाद कशी बनवतात ही व्हिडिओ बघायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा। अशा पद्धतीने आपल्याला खूप मोठा असा धागा बनवून घ्यायचा आहे। ही वात आपण 108 पदरी बनवणार आहोत। वात बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारचा एक पुठ्ठा घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला 36 असे वेढे मारून घ्यायचे आहे। म्हणजे आपण बनवलेला धागा हा 36 वेळा फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे 108 पदरी होईल। ही वात बनवल्यानंतर बेलपत्रासारखा याचा आकार दिसतो म्हणून याला बेलवात म्हणतात। आपला फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि एका साईडने कट करून घ्यायचं आहे। तिन्ही भाग आपल्या एका प्रमाणात यावे यासाठी मी इथे एका स्केलने मोजून घेतलेला आहे। आता आपल्याला हे भाग कट करून घ्यायचे आहे। मधला भाग देखील आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पानाचे 3 शेप मिळतील। खालच्या बाजूला आपण याच कापसाच्या धाग्याने बांधून घेणार आहोत, किंवा रिलचा धागा वापरला तरी चालेल। अजूने देखील आपण याच धाग्याने थोडीशी गाठ मारून ती घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला 3 शेप तयार करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला 3 शेप तयार करून घ्यायचे आहे। हे 3 शेप आपण जोडून घेणार आहोत। मी इथे थोडंसं गाईचं दूध घेतलेलं आहे, त्यामध्ये बोट बुडवून याला खालच्या साईडने मी अशा प्रकारे कापूस लावून घेणार आहे। अशा पद्धतीने आपली बेलवात तयार आहे। या वातीचा शेप आपल्याला बेलपत्राप्रमाणे दिसत आहे म्हणून याला बेलवात म्हणतात। ही बेलवात आपण सोमवारी महाशिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यात सोमवारी देखील लावू शकतो। तुम्हाला अशाच प्रकारे अजून वेगवेगळ्या प्रकारच्या वाते बघायला आवडत असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा।